नमस्कार, मी वसीम देशमुख, संस्थापक अध्यक्ष गुदूता एकता विकास मंच। आज भरपूर दिवसानंतर आपल्या समोर येण्याचं कारण म्हणजे आपल्या गुदूताईमध्ये अचानकपणे काही लोकांनी आपला बोरिया बिस्तरा गोंडवायचं सुरुवात केलेली आहे, पण हे लोक आपला बोरिया बिस्तरा अशाच पद्धतीने गोंडवणार नाही। आता त्याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला की बोचे इन्चार्ज ह्यांनी एक्स वाय झेड ह्या नावाने 11 नंबर हॉल 5 वर्षाकरिता भाड्याने घेतलेला आहे, त्यांच्यासाठी महिन्याला 3000 भाड्याप्रमाणे। आता मित्रांनो, तुम्ही विचार करा, एक हॉल जे चालू आहे, जे व्यवस्थितरित्या चालू आहे, ते हॉल त्यांनी देणार लग्न समारंभासाठी। आता हेच हॉल संस्था देत होती लग्न समारंभासाठी 3000 ते 5000 भाडा घेऊन। तर आता तुम्ही विचार करा, हे लोक घेऊन आता ह्यांनी काय हिशोबाने घेणार? त्यांनी एक लग्नाला 3000 ते 5000 घेणार होते, आता ह्यांनी एक लग्नाला महिन्याला स्वस्ता त्याला 5000 त्यांच्याकडनं घेणार। कोण संस्था घेणार? संस्थेच्या इन्चार्जकडनंच। आणि ते हॉल त्यांनी एक लग्नासाठी देणार 5000 रुपयाला, अशी माझी प्राथमिक माहिती आहे। आत्ता मला जे माहिती झालेलं आहे, तर तुम्ही विचार करा की आता हे लोक आता आपल्याला 2 नंबरच्या हिशोबाने काही पैसे कमवायला मिळणार नाही, तर आता संस्थाच्या प्रॉपर्ट्यांवर कब्जा करा। संस्थाचे काय प्रॉपर्ट्या होते? संस्थाचे म्हणजे आपले गोदूताईमध्ये राहणारे लोकांचे काय प्रॉपर्ट्या होते? हे आपले हॉल होते, जे आपल्याला स्वस्त दरात मिळायचे, व आपण कधी कोणाचं गोरगरिबाचं असेल किंवा काय असेल तर स्वस्त असं पण देऊ शकत होते, हे तर देत नव्हते। त्यांच्या मनामध्ये आपलुकीच नाही, हे लोक आता काहीतरी घेतल्याशिवाय काय देत नव्हते। तरी पण आता हे लोक ते हॉल घेतले, आता त्यांना महिन्याला 3000 देणार आणि तिथं एक लग्नासाठी 5000 घेणार, म्हणजे उत्पन्नाचा नवीन स्रोत त्यांनी चालू केलेला आहे। आता ही एकच हॉल नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता संस्थांनी 16 नंबर हॉल प्राथमिक माहितीअनुसार 5 लाख रुपये भाड्याने दिलेला आहे एखादा एक्स वाय झेड माणसाला। 5 लाख रुपये डिपॉझिट घेऊन महिन्याला 3000, सॉरी थोडा मी बोलण्यात थोडा मला संभ्रम होऊ लागलेला आहे, 5 लाख रुपये डिपॉझिट घेऊन 5000 रुपये भाड्याने ते हॉल दिलेला आहे। आता तुम्ही सांगा, ते हॉलचे जे घेतलेले 5 लाख रुपये आहे, ते कोणाचे भुर्दंड आहे? स्वस्थेच्याच नावाने ते आलं, मग स्वस्थेच्या लोकांनी ते 5 लाख रुपये घेतले, आता ते 5 लाख खर्च कुठे झाले? आपण तर विचारणार नाही, कारण आपण शरीफ आहे, आपल्याला सकाळी कामाला जाऊन संध्याकाळी यायचं आहे, आपल्यासाठी ह्यांनी पण चांगला त्यांनी पण चांगला, फक्त वसीम देशमुखची न्यूज बघायचा आणि त्यांनी पण चांगला एवढंच म्हणायचं आपल्याला। आता ते 5 लाख रुपये तिथं डिपॉझिट घेण्यात आला, त्याला महिन्याला 5000 भाड्याने ते देण्यात आला। तुमच्या माहितीसाठी सांगतो, 19 नंबर हॉल 3 लाख रुपये डिपॉझिट घेऊन एका माणसाला भाड्याने देण्यात आलेला आहे, मग ते 3 लाख रुपये कुठं गेले हे तुम्ही विचारणार नाही, हे तुम्ही विचारणार नाही। आता 3 लाख रुपये म्हणजे तुम्हाला काय, त्यांनी कुठं खर्च केले, काय खर्च केले, आपल्याला काहीच माहीत नाही। तर अशी आता लूटमार चालू झालेली आहे ह्या संस्थेच्या, जे भ्रष्ट लोक होते त्यांनी आता दुसऱ्या खेडीने पैसे कसं कमवायचं, त्यांना माहीत आहे की येणाऱ्या जवळच्या काळात आपला बिस्तरी आहे तर गुल होणार आहे, यांनी चालू केलेला आहे। अजून एक सांगतो, आता हे लोक संस्थेच्या 7-12 उतारा तुम्हाला देतो म्हणून आम्ही आता 5100 रुपये आपल्याकडनं देणार, आणि आपल्याकडनं उद्योगपती लोक ते काय म्हणतात ते टाटाचे बिर्लाचे आपले इथं गोदूताईमध्ये राहतात, त्यांना 5100 म्हणजे काय नाही, स्वस्ता म्हणजे काय, स्वस्त त्यांचा कलिजा मागू द्या त्यांनी घेतात, पण हे 5100 रुपये त्यांनी कशाला घेणार? स्वतंत्र उतारा द्यायला त्याची फी जाणार आहे तुम्हाला बहुतेक 980 रुपये प्रमाणे, एक घराला 980 रुपये पर्यंतच फक्त ते फी जाणार, मग बाकीचे पैसे हे लोक का करणार? आपण विचारणार त्यांना, नाही आपण पैसेवाले लोक हो, मागितले द्यायचं। 5100 प्रमाणे 10000 घरांचे फक्त गुदूताईच्या 5 कोटी 10 लाख रुपये होणार आहे, 5 कोटी 10 लाख। कोण विचार करायचंय? कोण नाही, राहू द्या ना, काय होणार आहे, कोण करायचं बाबा, त्यांच्या नदी आपापलं काम बोला धंदा बोला, नाही रात्री जाताना थोडी तेवढंच लावून जायचं, असे लोक आहे। आपल्याला काय फिकीर नाही, आपल्याला कोणती गोष्टीची पर्वा नाही, बिंदास असंच चालू द्या, त्याच्यासाठी आम्ही आहे की संघर्ष करायला? आम्ही संघर्ष करणार, आम्ही यांना नडणार, आपण फक्त न्यूज बघत जावा आणि चांगले आहे म्हणून कॉमेंट करत जावा, एवढीच तुम्हाला नम्र विनंती। आम्ही आहे संघर्ष करायला, आम्ही तुमचे पैसे कसं वाचतील, तुम्हाला कसं न्याय मिळेल, याच्यासाठी आम्ही संघर्ष करणार। बाकीचं तुम्ही हे बघा की ते ग्रुपवाला काय करतात, ते जातीचं काय करतात, त्या समाजाचं काय करतात, हे बघत बसा तुम्ही, हां त्याच्यामध्ये थोडं चांगलं लक्ष द्या,
हे संस्था बिस्ता काय घेता घेऊ द्या हो, आपण काय कमी आहे का? अडाणी अंबानी हे सर्व आपले नातेवाईक, मागितलं प्लेनने आपल्याला पैसे पाठवतात. एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. इनकलाब जिंदाबाद. लाइक कीजिए हमारे चैनल महाराष्ट्र की आवाज को, और ताजा खबरें पाने के लिए बेल आइकॉन को प्रेस